मुरबड मिसा रस्त्यावर नगर पंचायतीने तोडलेल्या गटारांच्या भिंतींच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या दगडी या रस्त्यावरच असल्याने अपघाताला आमंत्रण देऊ शकतात, त्यामुळे या दगडी तात्काळ हलवण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. 7 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुरबाड शहर तुंबलं होतं. शिवनेरी शासकीय विश्रामगृहासमोर असणाऱ्या इमारतीमध्ये पावसाचे पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी मुरबाड नगर पंचायतीने मुरबाड वसा मुख्य रस्ता लगत असणारे सिमेंट काँक्रीटीकरणाचे गटर तोडून पाण्याचा मार्ग मोकळा केला होता. नगर पंचायतीने तोडलेल्या या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या गटारांच्या मोठ्या मोठ्या दगडी या मुरबाड वसा कर्जत या रस्त्यावरच टाकून दिल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या दगडी रस्त्यावरून तात्काळ हलवाव्यात अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. या संपूर्ण बाबतीचा आढावा घेतल्यानंतर आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय भोके यांनी